नमस्कार मंडळी, आज आपण या छोट्या काने व्हिडिओमध्ये प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये छत्रपती शिवरायांच्या बरोबर कोणते 10 अंगरक्षक होते आणि त्यांची नावे काय आहेत हे पाहणार आहोत. तसेच या 10 अंगरक्षकांमधील 2 अंगरक्षकांना छत्रपती शिवरायांनी काय सूचना दिल्या होत्या हेही बघणार आहोत. आणि ही जी सर्व नावे आहेत ही कोणत्या ग्रंथामध्ये होती, शकावलीमध्ये होती का बकरीमध्ये होती का ग्रंथामध्ये होती, ह्याचाही आपण आढावा घेणार आहोत. आता प्रथम पाहूया, ही जी 10 अंगरक्षकांची नावे आहे ती परमानंदांच्या शिवभारत या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे. आता ती अशी: 1 संभाजी कावजी कोंडाळकर, 2 संभाजी करवर, 3 यसाजी कंक, 4 कोंडाजी कंक, 5 इब्राहिम सिद्दी, 6 काताजी इंगळे, 7 कृष्णाजी गायकवाड, 8 सुरजी काटके, 9 विसाजी मुरंबक, 10 जीवा देव महाले. आता ही आपण नावं सांगितली, ह्या नावामध्ये कोणावरती काय जबाबदारी सोपवली होती, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची परमानंदांच्या शिवभारतामध्ये 2 अंगरक्षका दोन अंगरक्षकांना छत्रपती शिवरायांनी कोणती कामगिरी सांगितली होती. त्यामध्ये प्रथम तर नाव येतं ते संभाजी कावजी कोंडाळकर. संभाजी कावजी कोंडाळकरांना छत्रपती शिवराय म्हणाले, आतमधून जर माझ्या जीवाला काय कमी जास्त झालं तर बाहेर शामियान्याच्या बाहेर अफजलखान येईल, त्याला तुम्ही सोडायचा नाही. आणि दुसरी सूचना जीवा देव महाले यांना दिली. त्यांना काय सांगितलं छत्रपती शिवरायांनी? त्यांना सांगितलं, जीवा शामियानामध्ये काय चाललं हे तुम्ही बघायचं नाही. काय समजलं? शामियानामध्ये तुम्ही काय चाललं हे तुम्ही पाहायचं नाही. तुम्ही फक्त सय्यद बंडावर लक्ष ठेवायचं, त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं, तो काय करतोय त्याच्यावरून नजर हटवायची नाही. ही दोन गोष्टी 2 अंगरक्षकांना छत्रपती शिवरायांनी सांगितल्या. लोकांनी जे केलं ते माझ्या राजानं केलं नाही, कधीही केलं नाही. लोकांनी जे केलं ते माझ्या राजानं कधीही केलं नाही. आणि जगात जे कुणाला जमलं नाही ते छत्रपती जाऊ दे. हे थोडंसं हे जरा असू द्या, असू द्या, असू द्या, जमदार येत आहे, एडिट करता येतं ना, हे मधलं कट करायचं. तर काय जाऊ दे, की लोकांना जे जमलं नाही ते माझ्या राजानं कधी केलं नाही. लोकांना जे जमलं नाही, चुकीचं झाले, लोक करतात ते माझ्या राजानं कधीही केलं नाही. लोक करतात ते माझ्या राजानं कधीही केलं नाही. आणि आणि जाऊन घे, कुठेतरी अडकते इथे. अजून जरा एकदा प्रयत्न करतो. लोक करतायत ते माझ्या राजानं कधीही केलं नाही. लोक करतायत ते माझ्या राजानं कधीही केलं नाही. पण माझ्या राजानं जे केलं ते जगात कोणाला जमलं नाही. म्हणून छत्रपती शिवराय सर्वात श्रेष्ठ जगामध्ये राजा होऊन गेले. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. एवढंच आहे, एवढंच आहे. आता ही क्वालिटी बघा तुम्ही.